विद्यार्थी मित्रांनो जसे की तुम्ही रविवारची एक्झाम दिलेली आहे रविवारच्या एक्झाम मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही प्रश्न बघितलेले असतील त्याच्यामध्ये बघा काळजीपूर्वक प्रश्न बघितल्या वेळेस नॅचरल पॉलिमर कोणते सिंथेटिक पॉलिमर कोणते त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर कोणते ऍडिशन पॉलिमर कोणते कंडेशन पॉलिमर कोणते याच्यावरती जवळपास प्रश्न विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण ह्याचा ह्या जे पॉलिमर्स आहेत त्याचा कंटिन्युअसली आता पुढे पुढे अभ्यास करत राहतो पुढे पुढे अभ्यास करत राहणार आहोत आता या रविवारी म्हणजे येता जी रविवारी येणार आहे त्या रविवारी सुद्धा याच्यावरतीच एक्झाम होणार आहे टोटल चॅप्टर वरती एक्झाम होणार आहे पण आता प्रत्येक पॉलिमर आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे ऍडिशन पॉलिमर कोणता आणि कंडेन्सिशन ऍडिशन आणि कंडेन्सिएशन मध्ये ओळखायचं कसं विद्यार्थी मित्रांनो तर ऍडिशन पॉलिमरमध्ये त्या ठिकाणी जनरली मोनमर्स असतात सिंगल टाईपचे एकाच टाईपचे आणि कंडेन्सिएशन पॉलिमरमध्ये जे येत असतात त्याच्यामध्ये मिक्सिंग असते जसं नायलॉन सिक्स नायलॉन सिक्स सिक्स हे जे आहेत हे कंडेन्सिएशन आता आपण जे काल तुम्ही पॉलिथिन बघितले हाय डेन्सिटी लो डेन्सिटी पॉलिथिन इट इज अ ऍडिशन पॉलिमर हे ऍडिशन पॉलिमर आहेत आज सुद्धा आपण जे पाहणार आहोत त्या ठिकाणी पॉलिमर हे सुद्धा ऍडिशन पॉलिमरच आहेत जे एकाच टाईपचे बनलेले असतात आणि ज्याच्यामधून काहीच इलिमिनेट होत नाही त्याला म्हटलं जातं ऍडिशन पॉलिमर आजही तशाच प्रकारचं एक पॉलिमर आपण पाहणार आहोत त्या पॉलिमर सुद्धा महत्वाचं आहे कोणतं ऍडिशन आहे कोणतं कंडेन्सिएशन आहे ते पण एकदा बघायचं ज्याच्यामध्ये काहीच इलिमिनेट होत नाही ऍडिशन ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी इलिमिनेट होतं त्याला म्हटलं जातं कंडेन्सिशन तसं आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पॉईंट आहे पॉली अॅक्रिलो नायट्राईल तर बघू आता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉली अॅक्रिलो नायट्रायल आहे पहिलेच लिहून टाकतो इट इज अ ऍडिशन पॉलिमर हा ऍडिशन पॉलिमर आहे मग मी याला जर ऍडिशन पॉलिमर म्हणत असेल तर तुमच्या लगेच क्लिअर झाला असेल की याला मी ऍडिशन काबर म्हणत असेल म्हणजे शंभर टक्के हा जो पॉलिमर तयार करता वेळेस याच्यामधून काहीही इलिमिनेट होणार नाही याचा अर्थ हा सिंगल झाला आता हे जे ऍडिशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे मग आता नेमका हा पॉलिलोनायट्रॉल म्हणजे काय आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मोनोमर युज केलं जातं विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉलिमर पॉलिलो आहे इट इज ऑल्सो बी नोन ऍज अर्लॉन तुम्हाला रविवारी सुद्धा याच्यावरती एक प्रश्न आलेला असेल अर्लॉन और अक्रिलोनायट्राईल याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मोनोमर असतं याच्यामध्ये मोनोमर असतं ऑरलानचं किंवा अॅक्रिलो नायट्राईलचं किंवा तुम्हाला माहिती असणार एक्झाम्पल विनिल सायनाइड आता विनिल सायनाईड म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होतं की विनिल सायनाइड म्हणजे नेमकं काय का आणि कशाला म्हटलं जातं विनिल आणि अलील विनिल म्हणजे काय डायरेक्टली फंक्शन ग्रुप जर कार्बन डबल प्लाउंड कार्बन डायटॅच असेल त्याला म्हटलं जातं विनिल या विनिल सायनाइडच्या पॉलिमरला पॉलिलो नायट्रायला असं म्हटलं जात नेमकं कसं प्रिपेअर करायचं ते पण बघा विद्यार्थी मित्रांनो एच टू डबल बॉन्ड एच सी एन हे तुम्हाला यन टाइम्स घ्यायचे इट इज अ मोनोमर हा तुमचा मोनोमर आहे ज्याचं नाव आहे विनिल सायनाइड याला आपण विनिल सायनाइड असं म्हणतो याला जेव्हा आपण हीट करणार हीट केल्याच्या नंतर इट इज कन्व्हर्टेड इन टू बघा आता विद्यार्थी मित्रांनो याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं इट इज कन्व्हर्टेड इन्टू पॉलिलोनायट्राई याला आपण या ठिकाणी पॉलिलो नायट्राईल असं म्हणतो विच इज अ पॉलिमर मग आता प्रश्न असा आहे हे ऍडिशन आहे का कंडिशेशन कसं ओळखलं तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून काही इलिमिनेट झाले का कुठल्याही प्रकारचा सप्टन्स रिमूव्ह झालाय का नाही सगळ्याचे सगळं आपण ऍड केलं म्हणून याला म्हटलं जातं ऍडिशन पॉलिमर इट इज अ ॲडिशन पॉलिमर हे ऍडिशन पॉलिमरचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे इट इज अ हार्ड सप्टन्स हा एकदम हार्ड सबटन्स आहे विद्यार्थी मित्रांनो इट इज अ हार्ड सबस्टन्स हे एकदम हार्ड सब्टन्स आहे त्या ठिकाणी दुसरं विद्यार्थी मित्रांनो इट इज रेझिस्टन्स टू केमिकल और इट इज रेजिस्टन्स टू करोजन हे करोजनशी रेजिस्टन्स आहे इट इज रेजिस्टन्स टू करोजन त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं या ठिकाणी हा जो पॉलिलोनायट्रॉल आहे इट इज अ रेजिस्टन्स टू करोजन ऑल्सो अँड इट इज इट इज फॉर्मड एज ॉर्मड ऍज आर्टिफिशियल आर्टिफिशियल सिल्क याचा आर्टिफिशियल सिल्क म्हणून सुद्धा वापर केला जातो केमिकलमध्ये याचा वापर कुठे केला जातो आर्टिफिशियल सिल्क आर्टिफिशियल उल आज आर स्वेटर वगैरे जे काही आहे आपण जे स्वेटर वगैरे पाहतो ह्या स्वेटर बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आता पॉलीएक्ट्रोलट्रलचा अभ्यास करता वेळेस तुम्हाला रिॲक्शन लक्षात आली आता तुम्ही काय करणार मग याच्यामधले जे कशा कशासाठी युज केला जातो ह्याचा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आर्टिफिशियल उल याचा आर्टिफिशियल उल म्हणून वापर केला जातो किंवा स्वेटर बनवण्यासाठी वापर केला जातो मग वेग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो ते सुद्धा एकदा नोट डाऊन करायचं आणि त्याला थोडंसं बाजूला काढायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं की काय विचारलेलं आहे आणि प्रश्न कसा आहे मग तुम्हाला परीक्षेला काय विचारू शकतात विचित्र अ पॉली पॉलिलो नायट्राईल पॉली मध्ये कुठल्या प्रकारचा मोनोमर युज करतात तर पॉलिअक्रिलोनायट्राईल मध्ये जो मोनोमर असतो विच इज कॉल्ड अ विनीर सायनाइड विच इज कॉल्ड अर्लॉन विच कॉल्ड अॅक्रिलोनायट्राईल टू फॉर्म ए पॉलिमर हे ऍडिशन आहे का कंडेन्सिशन आहे सो इट इज अ ऍडिशन पॉलिमर याचा वापर कुठे केला जातो इट इज युज एज अ आर्टिफिशियल उल म्हणजे शंभर टक्के हे लॅबोरेटरीमध्ये आपण बनवलेलं आहे आणि स्वेटर ऑल्सो स्वेटर सुद्धा आपण लॅबमध्ये तशा प्रकारचं बनवू शकतो तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो काल पाहिलं पॉलिथिन आज आपण पाहिलं पॉली अॅक्लोनायट्राईल आणखी एक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो टेफलॉन टेफलॉन बघायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पण खूप महत्वपूर्ण आहे किंवा ह्याला म्हटलं जातं पॉली टेट्रा फ्लोरो इथिन हेचं नाव आहे पॉली टेट्रा फ्लोरो इथिन विचित्र क्वाड्याचं टेफलॉन आता हा पण एक पॉलिमर आहे आणि मी आताच क्लिअर करतो हा ऍडिशन पॉलिमर आहे म्हणजे याच्यामध्येही कसल्याही प्रकारे इलिमिनेट काहीही होत नाही आता नाव बघा कसं विद्यार्थी मित्रांनो पॉली टेट्रा फ्लोरो इथिन आता या ठिकाणी पॉली म्हणजे पॉलिमर म्हणजे याच्यामध्ये मोनोमर कोणता आहे मग टेट्रा फ्लोरो जसं पॉलिथिन म्हणजे इथिन मोनोमर तसं या ठिकाणी कोणता मोनोमर आहे टेट्रा फ्लोरो मग आता टेट्रा म्हणजे चार फ्लोरो म्हणजे चार फ्लोरीन असायला पाहिजे इथिन म्हणजे दोन कार्बन आयटम मग बघू आता विद्यार्थी मित्रांनो सीएफ टू डबल बॉन्ड सी एफ टू बघा हे फ्लोरीन दोन हे फ्लोरीन दोन 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 किती झाले चार म्हणून काय म्हणतो आपण त्याला टेट्रा फ्लोरो इथिन कशामुळे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे म्हणून इथिन म्हणायचं मग इथे जातं टेट्रा फ्लोरो इथिन याला म्हटलं जातं टेट्रा फ्लोरो इथिन विच इज अ मोनोमर अँड मग याच्यामध्ये मोनोमर कोणतं आहे नाव कसं देणार त्याला वन टू वन वन म्हणजे एकाच पोझिशनला दोन फ्लोरी वन वन इकडं टू कॉमा टू टेट्रा फ्लोरो सी नाव विद्यार्थी मित्रांनो याचं टेट्रा फ्लोरो इथिन याला तुम्हाला किती टाइम्स एकत्र करायचंय एन टाइम्स एन टाइम्स एकत्र केलं हिट द्यायची हिट दिल्याच्या नंतर काय बनतं मग हे हिट फॉर्म सी एफ टू डॅश सी एफ टू विच इज कॉल्ड ॲज टेफलॉन त्याला म्हटलं जातं टेपलॉन टेपलॉन म्हणजे काय पॉली टेट्रा फ्लोरो इथिन त्याला शॉर्टकट काय म्हटलं जातं टेपलॉन असं म्हटलं जातं याच्यामध्ये टेपलॉन मध्ये द मोनोमर टेप्लॉन त्याच्यामध्ये मोनोर मोनोमर कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो वन वन टू टू टेट्रा फ्लोरो इथिन हा त्याच्यामध्ये मोनोमर आहे आता हा पण एक हार्ड सप्टन्स आहे आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हा ऍडिशन आहे का कंडेन्सिशन आहे तर हा सुद्धा ऍडिशनच आहे का कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सप्टन्स हा इलिमिनेट झालेला नाही म्हणून हा सुद्धा ऍडिशन पॉलिमरचाच एक्झाम्पल आहे आता त्याच्यानंतर हे लिनियर आहे का ब्रांचिंग आहे ते हे लिनियर पॉलिमर आहे कारण याच्यामध्ये कुठं ब्रांचिंग आली का नाही इट इज हार्ड इट इज अ हार्ड सब्टन्स हा हार्ड सब्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो ऑल्सो ए केमिकल इनर्ट हे सुद्धा केमिकली इनर्टच आहे इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे बॅड कंडक्टर आहे याच्यामधून कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड व्हेरी इम्पॉर्टंट इट इज यूज्ड इन अ नॉन स्टिकिंग कुकिंग पॅन्स जे काही तुम्ही पाहता समजा पॅन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याला बाहेरच्या साईडने कवरिंग असते म्हणजे पोळू नये वगैरे आपण ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर पॅन्स असतात बघा फ्राय करायचे फ्राईंग पॅन्स ते फ्राईंग पॅन्सचं जे कवरिंग असतं बाहेरचं ते काळ्या कलरचं सो दॅट इज नथिंग बट अ टेपलॉन ते एक टेपलॉन असतं मग इटीत युजेनं कुकिंग पॅन्स जे नॉनस्टिक कुकिंग पॅन्स आहेत त्याच्यामध्ये आता वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो मग याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे काळजीपूर्वक मी आता एक सांगितलं तुम्हाला कुकिंग पॅन्समध्ये याचा वापर केला जातो आता तुम्हाला सर्व त्याच्यामधले जे एका लाईनमध्ये युजेस दिलेले आहेत ते बाजूला काढायचे पुन्हा याच्यावरती प्रश्न आला तर आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे सर याच्यामध्ये काही नवीन प्रश्न आलाय का तर हे नॉन स्टुकिंग कुकिंग पॅन्स मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही काय करायचं त्याचे आणखीन कुठे युजेस आहेत ते थोडंसं बाजूला काढायचं आणि इझिली त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं गॅस केटमध्ये सुद्धा युज करतात गॅस आहे सर्वांना गॅस होते गॅस समोरचं काय म्हणतो त्याला आपण गॅस समोरचं ते कॉक असतो का नाही तो कॉक काळ्या कलरचा so सो दॅट इज नथिंग बट अ टेप लॉन हे असं वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आहे ना त्याच्यामध्ये त्याचे युजेस आहेत तर ते काळजीपूर्वक बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर अशा प्रकारचा हा पॉइंट आहे परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला मोनोमर विचारू शकतात ऍडिशन आहे का कंडिन्शेशन आहे आणि युजेस विचारू शकतात म्हणून अभ्यास काळजीपूर्वक करायचा विद्यार्थी मित्रांनो आता याच्यावरती ते युजीएस तुम्ही दोन्हीचे पॉलीएक्रिलॉ पण आणि टेपलॉनचे पण ते अभ्यास केल्यानंतर मला सांगायचंय आम्ही हे लिहून काढलेले आणि तसं नोट्स पण काढायचे विद्यार्थी मित्रांनो मला नोट्स पण दाखवायच्या तुम्ही समजलं ना तुम्ही नोट्स दाखवायचे आता हे लिहून दाखवायचं मला काय काय लिहिलेलं आहे कसं कसं लिहिलंय काही विद्यार्थी मला पाठवतात हे अभ्यास केलेला आहे सर्वांनी त्या ठिकाणी अभ्यास केलेला मला वहीवर लिहून घ्यायचं आणि मला दाखवायचं ठीक आहे याच्यावरती सुद्धा रविवारी एक्झाम होईल विद्यार्थी मित्रांनो पण आता पूर्ण चॅप्टर वर होईल रविवारी आज आहे मंगळवार आता त्या ठिकाणी तुम्हाला पुढं हळूहळू हळू त्याचा अभ्यास करायचा आहे